ठाकरे गुट के पूर्व मंत्री आदित्य ठाकरे ने सोमवार को नागपुर शहर के मेडिकल अस्पताल को भेंट देकर अस्पताल का जायजा लिया। पूर्व मंत्री आदित्य ठाकरे ने सोमवार को महाराष्ट्र के विभिन्न शहरों के शासकीय अस्पतालों का जायजा लिया। इसी श्रृंखला में उन्होंने नागपुर शहर के मेडिकल अस्पताल को भी भेंट देकर अस्पताल का जायजा लिया। जायजा लेने के बाद मीडिया से बात करते हुए आदित्य ठाकरे ने कहा कि इस मामले में किसी ने भी राजनीति नहीं करना चाहिए, सभी राजकीय पक्षों ने एक होकर इस पर हल निकालना चाहिए। हम भी इस पर आंदोलन कर सकते थे, मगर हमें इस पर हल चाहिए। ये वही लोग हैं जिन्होंने कोरोना काल में अच्छा काम किया था। साथ ही उन्होंने कहा कि अस्पताल के टीम को विश्वास जताकर ज्यादा अधिकार देना चाहिए। कालपासून तीन वेगळी शहर आम्ही विजिट करून आलेलो आहोत। तिकडच्या मेडिकल हॉस्पिटल्स असतील तिथे जाऊन डीन यांच्यासोबत चर्चा केली। इकडचे दिन मला खरं तर छत्रपती संभाजीनगरमध्येच भेटले त्यांच्या तिकडच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये। मला वाटतं तिथे ते इन्व्हेस्टिगेशनसाठी काही गेलेले, काही कामासाठी गेलेले। आपल्याच माध्यमातून मागच्या आठवड्यात गेल्या 10 दिवसांमध्ये 2-3 शहरांमध्ये महाराष्ट्राच्या कॅज्युअल्टीजमध्ये, डेथ्समध्ये एक स्पाईक आलेलं दिसत होतं, कळत होतं, आणि आपल्या माध्यमातून ऑफकोर्स ह्याच्यातून देशभरात आणि महाराष्ट्रभरात चर्चा झाली। ह्यावेळी अनेक वेगळी कारणं असू शकतात, त्याला काही नॅचरल, अननॅचरल, मग काही मेडिकल कारणं असू शकतात, पण मला वाटतं ह्याच्यात कुठेही राजकारण न करता मार्ग काय पुढे ह्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे। मार्ग नक्की काय असायला पाहिजे, कसं असायला पाहिजे ह्याच्यावर थोडं फोकस करत असताना आपण पाहिलं असेल उद्धव साहेबांनी देखील प्रेस कॉन्फरन्स घेतलेली 2-3 दिवसांपूर्वी, आणि त्याच्यात आम्ही हीच चर्चा करत होतो की डीनशी, डॉक्टर्सशी, रेसिडेंट डॉक्टर्सशी, नर्सेसची, मेडिकल स्टाफची हीच सगळी यंत्रणा होती, हीच सगळी टीम होती, ज्यांच्या कामामुळे आपल्याला कोविडच्या काळात जगभराने आपलं कौतुक केलेलं महाराष्ट्र राज्य म्हणून WHO पासून आपल्या देशात वेगळ्या वेगळ्या संस्थेने आपलं कौतुक केलं होतं। आणि म्हणून ठाम विश्वास हा आहे की ह्या यंत्रणेकडून काही कमी पडत नाही, काही कमी पडलं जात, कमी पडायला देत नाही, पण कुठे ना कुठेतरी काहीतरी वेगळं असावं, काहीतरी चुकलं असावं। हे कुठे असेल, काय असेल ह्याचा शोध घेण्यासाठी आम्हाला उद्धव साहेबांनी सांगितलं वेगळ्या वेगळ्या डीनशी चर्चा करा आणि मार्ग काय काढू शकतो आपण, हे काय नक्की करायला पाहिजे ह्याच्यावर थोडं फोकस केलं पाहिजे, ह्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन। नांदेड़ स्वच्छता मामले पर बात करते हुए शिंदे सरकार पर निशाना साधते हुए उन्होंने कहा कि अभी तो आप सरकार में हैं तो कुछ तो करना चाहिए। काही चुकीचं नाही, पण ज्या प्रकारे करायला लावलं आणि त्यांचं काम नसताना किंवा त्यांना ज्या दादागिरीने करायला लावलं या स्टंटबाजीने काही होणार नाही। मी जसं सांगितलं ना, ती स्टंटबाजी आम्ही पण आत्ता येऊन करू शकलो असतो, आरोप लावायचं तर आम्ही पण लावू शकलो असतो, पण तुम्ही सरकारमध्ये जी घटना बाय आहे त्याच्यात जे पक्ष चोरलेलं आहे ते सगळं करून तुम्ही त्या सरकारमध्ये बसलेलं आहे, आता तेवढं तरी तुम्ही करा। कारण करायला 24 तास तुम्ही करू शकता, पण जेव्हा सत्तेच्या पदी बसता तेव्हा थोडा फोकस थोडा तरी ह्यांच्याकडून अपेक्षित होता की ह्या काही गोष्टींवर करणं गरजेचं आहे। जसं मी आधी पण बोललो की आमदार विकत घ्यायला यांच्याकडे आहेत, मग हे का नाही। 5 राज्यों के चुनाव घोषणा पर बात करते हुए आदित्य ठाकरे ने कहा कि चंद्रपुर और पुणे के चुनाव की घोषणा नहीं की है। मला वाटतं ते एक आहे, पण त्याचसोबत आज 5 राज्याच्या निवडणुका लागलेल्या आहेत, आणि परत राजकीय नाही बोलत, पण महत्वाचं म्हणजे 5 राज्याच्या निवडणूक लागल्या असल्या तरी आपल्या महाराष्ट्रातले 2 लोकसभा मतदारसंघ पुणे आणि चंद्रपूर खरं तर मागच्या महिन्यात ज्या लोकसभेच्या बायपोल झाल्या होत्या त्याच्यात पण होऊ शकले असते, पण अजूनही ते 2 लोकसभा ना लोकसभेमध्ये अजून जागा नाही त्या मतदारसंघांना। एमपीलॅड फंड येणार कुठून, जे काही निवडणुकीच्या आधी बजेट येईल किंवा जे काही डिसेंबरमध्ये कुठच्या बिलवर चर्चा होईल, पुण्याचं म्हणणं किंवा चंद्रपूरचं म्हणणं, तिकडची जेव्हा रिप्रेझेंटेटिव नाही आहेत तर म्हणणार कोण तिथे। कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।